या ठिकाणी त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कमी दाखवून 4.5 कोटी मध्ये। नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है आपका GRL न्यूज में। शहर की खबरें देखने के लिए हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए, धन्यवाद। अधिवेशन में फिर उठा रीजेंसी एंटीलिया का मुद्दा। रीजेंसी द्वारा खेती की जमीन पर 7,000 करोड़ के घोटाले का आरोप। विरोधी पक्ष नेता द्वारा 1 महीने के भीतर जांच की मांग। आइए सुनते हैं क्या कहा विरोधी पक्ष नेता ने। अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे शासनाच्या जमिनीची विल्हेवाट कशी लावली गेली एवढंच एक विषय आहे। अगदी अध्यक्ष महोदय, मौजे मासळ तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे ज्या मारळ सामुदायिक शेती सहकारी संस्था यांना शासकीय जमीन 63 एकर ही जमीन त्या संस्थेला शेती करायसाठी 2008 मध्ये जिल्हाधिकारी तत्कालीन झेंडे यांनी त्यांना ती जमीन अध्यक्ष महोदय दिली होती। अध्यक्ष महोदय, ही जमीन केवळ शेती उपयोगासाठी दिली असताना या 63 एकर जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी रिजन्सी निर्माण लिमिटेड आणि अधिकाऱ्यांनी मिळून 12 दिवसांमध्ये फक्त ही कंडिशन काय होती, 63 एकर जमिनीवर या जमिनीवर मारळ या जमिनीवर मारळ तालुका कल्याण जिल्हा ठाणेच्या शेती प्रयोजनासाठी ते जर कंडिशन विचार कंडिशन झालं असेल तर ती जमीन परत घेण्याचे सुद्धा त्या आदेशमध्ये नमूद होते। परंतु अध्यक्ष महोदय, मोठा विषय असा आला की 12 दिवसांमध्ये करारनामा करून आज या ठिकाणी त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कमी दाखवून 4.5 कोटीमध्ये फक्त ती जमीन बिल्डराच्या घशात त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी घालून 7,000 कोटीचा घोटाळा अध्यक्ष महोदय केला। यानंतर तक्रारी झाल्या, महसूल मंत्र्याकडे सुनावणी झाली। अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी सांगितलं 1 सदस्यीय समिती करू आणि चौकशी करू। अध्यक्ष महोदय, 3 महिने झालेत ती चौकशी पूर्ण झाली नाही, पुन्हा मुदत वाढवून दिली आणि ती मुदत वाढवत आज तिथे या 63 एकर जागेचा पूर्ण ताबा शासकीय जमीन सरकारी जमिनीचा ताबा बिल्डरांनी घेतला आणि यातून अध्यक्ष महोदय 30,000 कोटी रुपये हा बिल्डर कमवणार आहे अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे, या प्रकरण जे चौकशीचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले ते 1 महिन्याच्या आत पाठवा, ती चौकशी पूर्ण करून घ्यावी आणि ज्या कंडिशन मध्ये शेती दिली जागा दिली त्याची ते कंडिशन किंवा ज्या नियमानुसार अटी आणि शर्तीचा भंग झाल्यामुळे ती जमीन परत महसूल विभागाकडे शासनाकडे जमा करावी ही माहिती म्हणून आपल्याकडे देतो। एक मोठं प्रकरण आहे, आपण शासनाला सूचना करून 1 महिन्याच्या आत चौकशी करावी एवढे निर्देश द्यावेत अशी विनंती आहे। शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी। नानाभाऊ बोला। अध्यक्ष महाराज, सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।